अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. एक, राज्य कर्मचाऱ्यांच्या ह्या बाबीवर अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय जाणून घ्या सविस्तर. दुसरी अपडेट आहे जुलै महिन्याच्या पगाराबाबत, पगारात मोठी वाढ. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे. आपण पाहणार आहोत पहिली अपडेट अधिवेशनबाबत अपडेट. दुसरी अपडेट आहे जुलै महिन्याच्या वेतनाची अपडेट, पगारात मोठी वाढ. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. लाईक कमेंट सबस्क्राईब इतरांना शेअर करायला विसरू नका. आपल्यासमोर नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तांबुळीसर क्लासेस. 29 जून 2024 पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस, राष्ट्रीय कॅमेरा तसेच सांख्यिकी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कॅमेरा कर्मचाऱ्यांचे सर्वांच्या अधिवेशनाकडे लक्ष, कोणत्या मागण्या पूर्ण होणार पाहूया सविस्तर. राज्याचे पावसाळी अधिवेशन दिनांक 27 जुलैपासून सुरू झालेले असून राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबीवर अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूयात. राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 7वा वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते अदा करण्याबाबत श्री किरण सरनाईक, श्री विक्रम काळे तसेच श्री सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केले असता सदर बाबीवर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागास निर्देश देण्यात आलेले आहेत. यामध्ये राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आतापर्यंत 2 हप्ते प्रदान करण्यात आले आहेत. यामुळे उर्वरित हप्ते हे तात्काळ अदा करण्याबाबतची कारवाई करण्याची चर्चा अधिवेशनामध्ये झाली आहे. यावर शिक्षक आमदारांनी या लक्ष वेधले आहे. श्री कपिल पाटील यांनी अधिवेशनामध्ये राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची खाती ऑनलाईन करण्याबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर याबाबत तात्काळ कार्यवाही महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे. तर 2023-24 या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी लेखा स्लिप्स प्रदान केल्या आहेत. तर सदर स्लिप ह्या STT प्रमाण सेवार्थ महाकोश .government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सदर संकेतस्थळावर 2023-24 या वर्षाच्या GPF स्लिप्स डाउनलोडिंग प्रिंटिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. जर सदर स्लिपमध्ये काही त्रुटी काही चुका आढळून आल्यास आपल्या संबंधित आरण व संवितरण अधिकारी यांच्यामार्फत वरिष्ठ लेखा महालेखापाल मुंबई यांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. दुसरी अपडेट पाहूया. राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलैच्या वेतनाबाबत आत्ताची महत्त्वपूर्ण अपडेट, पगारात मोठी वाढ जाणून घ्या सविस्तर. राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै वेतनाबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे. राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येत असते. यामुळे पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलैमध्ये वार्षिक वेतनवाढ लागू केली जाते. यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात वार्षिक वेतनवाढीमुळे पगारात मोठी वाढ मिळणार आहे. तर वार्षिक वेतनवाढ लागू करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहेत, पुढीलप्रमाणे पाहूयात. यामध्ये एखाद्या कर्मचारी मागील वर्षाच्या दिनांक 1 जुलैपासून ते चालू वर्षाच्या दिनांक 30 जूनपर्यंतच्या कालावधीत 6 महिने अथवा त्यापेक्षा कमी काळासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना चालू वर्षाकरिताची दिनांक 1 जुलैची वार्षिक वेतनवाढ ही अनुदानी असेल. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियमानुसार परिवीक्षाधीन म्हणून एखाद्या पदावर थेट नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची पहिली वेतनवाढ ही त्याचा 1 वर्ष परिवीक्षाचा कालावधी पूर्ण झाल्याचा नंतर देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. वार्षिक वेतनवाढ किती लागे होते? 6व्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनाच्या 3% रक्कम वार्षिक वेतनवाढ म्हणून दिली जात होते. त्याचप्रमाणे 7व्या वेतन आयोगामध्ये 3% वार्षिक वेतनवाढ दिली जाते. परंतु आपल्या मूळ वेतनाच्या 3% रक्कम ही पुढील शतक अंकामध्ये रूपांतरित करून वार्षिक वेतनवाढीची गणना केली जाते. समजा आपले मूळ वेतन 27,100 असेल तर 27,100 3% रक्कम 813 येते. जर 27,100 813 मिळवले तर 27,913 अशी रक्कम येते. परंतु ही रक्कम 27,950 कमी असल्याने ही रक्कम 27,900 रुपये रूपांतरित करून पुढील वेतनवाढ मंजूर केली जाते. जर सध्याची रक्कम ही 27,950 अधिक असल्यास मूळ वेतन 28,000 अशी करण्यात आली असती. 7व्या वेतन आयोगानुसार आपणास मिळणारे सध्याचे मूळ वेतन व पुढील वेतनवाढ वेतनस्तरनुसार पाहू शकता. याकरता आपणास आपले वेतनस्तर पे मॅट्रिक्स माहीत असणे आवश्यक असणार आहे. चार्ट पुढीलप्रमाणे पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राजपत्र असाधारण भाग 4 जानेवारी 30, 1940 मॅट्रिक्स पगारवाढीबाबत महत्त्वपूर्ण चार्ट हा दिलेला आहे. ग्रेड पेनुसार हा पूर्ण चार्ट दिलेला आहे.
हा पूर्ण चार्ट अखिल दामोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळणार, तिथून लिंकद्वारे आपण डाउनलोड करू शकता.